कल रात गाड़ी गोदाम सुंदर बाग में पारिवारिक वाद से आरोपी ने अपने ही भांजे को मौत के घाट उतार दिया। इस घटना की जांच कर पुलिस ने आरोपी को हिरासत में ले लिया है। नागपुर शहर में कुछ दिनों से हत्या और बलात्कार के मामले सामने आ रहे हैं और शहर के विभिन्न क्षेत्रों में अपराध के मामले दर्ज किए जा रहे हैं। कल रात सदर थाना अंतर्गत गाड़ी गोदाम सुंदर बाग में पारिवारिक वाद से आरोपी मामा दिनेश भगवान राव लोखंडे ने अपने ही भांजे अतुल उइके को मौत के घाट उतारा है। बताया जा रहा है कि घरेलू विवाद के चलते इस घटना को अंजाम दिया गया है। सदर पुलिस थाना अंतर्गत आरोपी को गिरफ्तार किया गया है। नेमकी घटना अशी झाली की दोघही अतुल प्रकाश उके आणि दिनेश भगवानदास लोखंडे हे दोघही रिश्त्यामध्ये सख्खे मांबाशी आहेत आणि यांच्यामध्ये काही लहान लहानशा छोट्या मोठ्या किरकोळीमध्ये ह्या वाद वाढलं आणि त्या कारणाने जो वाद वाढत गेला मोठ्या प्रमाणात गेला आणि दोघही ड्रिंक करायचे आणि ड्रिंक करण्याचं कारण त्यांचं दारूच्या नशामध्ये हे त्यांचा हाताने एवढा मोठा अपघात झाला आहे। हो, यांच्यावर आधी गुन्हे आहेत दाखील, ते क्रिमिनल याचे आहेत, ते प्रवृत्तीचे, त्यांच्यावर आधी 2-3 मर्डरचे केसेस आहेत। आरोपीचे नाव आहे दिनेश भगवानदास लोखंडे, वय 49 वर्ष, राहणार कार्दीपुरा गड्डीगुता, आणि मृतकचं नाव आहे अतुल प्रकाश उके, वय 42 वर्ष। हे दोघेही मामाभासे आहेत आणि गड्डीउदामध्ये एकाच वस्तीत वेगवेगळ्या घरी थोड्या अंतरावर राहतात। आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नीही त्याच वस्तीमध्ये मृतकच्या घराचे बाजूला त्याच्या मुलांसोबत राहत होती। आरोपी हा संशयी वृत्तीचा होता आणि त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्यामुळे त्यांच्या पतीपत्नीचा वाद होता। काल सायंकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी हा त्याच्या पत्नीचे घरी जाऊन त्याने पत्नीसोबत वादविवाद केला आणि त्याच्या घरी परत केला। त्याच्यानंतर आरोपीचा जो मुलगा आहे तो त्याच्या घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की त्याच्या वडिलांनी घरी येऊन भांडण केलेले आहेत आणि नेहमी हा घरी येऊन वाद करत राहतो। त्यावरून आरोपीचा मुलगा शुभम लोखंडे तसेच मृतक अतुल उके हे दोघेही नात्यात भाऊ लागतात आणि मित्र आहेत। हे दोघेही आरोपीला ज्या विचारायला गेले आरोपीच्या घरी गेले, परंतु आरोपी हा घरी मिळून आला नाही आणि ही गोष्ट जेव्हा आरोपीत माहिती पडली की मृतक अतुल उके त्याला शोधत आहे, या कारणावरून त्याने मनात राग धरून रात्री 12:10 सुमारास तो त्याच वस्तीत मस्जिदसमोरील रोडवर उभा होता आणि तिथून मृतक हा त्याच्या घरी जात असता लोखंडी पाईपने आरोपीने मृतकाच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।